तर त्यांच्या नात्यामधल्या ज्या सगळ्या गोष्टी असतात जे डायनामिक्स असतात तर ते सगळे तुम्हाला कुठेतरी समोर रिफ्लेक्ट होताना दिसतील संकर्षणचा अनुभव मला होता पुरेसा अनुभव होता मला देवा शपथमुळे <laughs> जेवढ्या त्याच्या कविता दर्जेदार असतात जेवढं त्याचं लिखाण उत्तम उत्तम आहे तेवढाच त्याचा सेन्स ऑफ ह्युमर सुद्धा आहे त्याच्यामुळे आम्ही दोघही पहिल्या दिवशीपासनं सरेंडर झालो पूर्ण या संवाद हे वादाचे आहेत आणि पन्नास टक्के हे आहे प्रेमाचे आहेत पहिल्यांदा असं होतंय की मी ज्या वयाची खरं तर आहे त्याच वयाचं वयाची मी पात्र करते नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर बरेच रंगभूमीवर नवनाटक नाटक येणार ना आहे नाही नसणार आहेत कारण हे दोघं जण काहीतरी वेगळे दोघांना एकमेकांनाच नियम अटी लाग घालणार आहेत काय सांगाल नाटक अटी लागू हे नाटक जे आहे तर तुम्ही प्रोमोज पाहिले असतील किंवा टीजर्स आमचे जे आहेत ते पाहिले असतील तर तुम्हाला कळेल की नवरा बायकोच्या नात्यात किंवा कोणीही दोघंजणं जे प्रेमात असतील नसतील तर त्यांच्या नात्यामधल्या ज्या सगळ्या गोष्टी असतात जे डायनामिक्स असतात तर ते सगळे तुम्हाला कुठेतरी समोर रिफ्लेक्ट होताना दिसतील आणि तुम्हाला मनोरंजन तर होईलच पण त्यातनं थोडंसं अंतर्मुख व्हायलासुद्धा होणार आहे त्यामुळे हे असं एक हलकंफुलकं नाटक आहे ते बघायला जरूर यायचं आहे बर संकर्षण सोबतीला सांगशील संकर्षण बद्दल काय सांगशील <laughs> संकर्षणचा अनुभव मला होता पुरेसा अनुभव होता मला देवा शपथमुळे <laughs> पण चांगला तो चांगलाच अनुभव असल्यामुळे मला तो व्यक्ती म्हणून कसा आहे किंवा एक न को ॲक्टर म्हणून तो कसा आहे हे चांगलं माहिती होतं की त्याच्यावर काम करताना फारसा स्ट्रेस नसणारे तो काहीतरी टिवल्या बावल्या कर गमती जमती कर असं पण त्याचा व्यक्तिमत्वातला एक भाग आहे जेवढ्या त्याच्या कविता दर्जेदार असतात जेवढं त्याचं लिखाण उत्तमोत्तम आहे तेवढाच त्याचा सेन्स ऑफ ह्युमरसुद्धा आहे आणि तो तेवढीच दुसऱ्यांची काळजी घेत असतो असं एक घरातल्या एखाद्या व्यक्तीसारखंच त्याचं वागणं बोलणं आहे त्यामुळे मला काही मनामध्ये शंका नव्हती अजिबातच नव्हती की त्याच्यावर काम करताना कसा असणारे अनुभव तर ती मजा जी होती ती आली डेफिनेटली आली आहे संकर्षण काय सांगशील अमृताबद्दल मज्जा येते खूप काम करायला सिन्सिअर आहे ती आणि कामामध्ये सतत ग्रोथ करायची तयारी आहे त्याच्यामुळे आम्ही दोघंही पहिल्या दिवशीपासून सरेंडर झालो पूर्ण या कॅरेक्टर्सना रोल ह्या रोल्सना आणि आमच्या आमच्या पद्धतीने आमच्या आमच्या कुवतीनुसार चंद्रकांत कुलकर्णींना जेणेकरून अनिकेत आणि अमृता म्हणून ही जोडी लोकांना खूप आवडावी लोकांना ती त्यांच्यातली वाटावी आमच्यामध्ये ह्या नाटकामध्ये पन्नास टक्के संवाद हे वादाचे आहेत आणि पन्नास टक्के हे प्रेमाचे आहेत कदाचित मात्रा थोडी पुढे जास्त पुढे मागे असेल पण मला असं वाटतं खऱ्या आयुष्यात असतं तसंच आहे त्याच्यामुळे जे होतं तेच आहे तर त्याच्यामुळे ते आम्हाला खूप बोलतानाही जाणवतं की अरे हे खूप आपण एकमेकांशी थेट संवाद साधण्याचे ते प्रसंग आहेत आणि ते प्रेक्षकांना खूप भावणार आहेत त्यांना ते आपलेसे वाटणार आहेत आणि अमृताबरोबर काम करायला मजाही आहे तीच आहे तसं देवा शपथ काम करून आता पाच सहा वर्ष झाली पण तेव्हा आमचे एकमेकांच्या बरोबर खूप सीन्स नव्हते कारण तिचा जोडीदार वेगळा होता माझी जोडीदार वेगळी होती आमचे सीन्स फार नव्हते पण आता इथे सगळ्या सीन्समध्ये एक आम्ही एकत्र आहोत आणि आम्ही खरंच खूप मनापासून आनंद देऊन आदर ठेवून सरेंडर होऊन प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न करतो आहे बरं नाटक तर आहेच पण जेव्हा घोषणा झाली की ती सुंदर मुलगी ती सुंदर मुलगी कोण असेल आणि जेव्हा अमृताचं नाव समोर आलं त्यावेळेला काय प्रेक्षकांकडून तुझ्या फॅन्सकडून काय तर मला एस्पेशली बिग बॉसनंतर बरेच जण विचारत होते की तू आता आम्हाला कुठल्या माध्यमातून येऊन भेटणार आहेस आणि असं सा। तर मलासुद्धा खूप उत्सुकता होतीच की बाबा पुढचा प्रोजेक्ट आपण काय करतो आहे लवकरात लवकर समोर यावं ही माझी मनापासून इच्छा होती आणि मग नाटकाचं जेव्हा ठरलं तेव्हा मला खरंच खूप छान वाटलं की नाटकामध्ये मी डायरेक्ट लोकांशी किती नाही म्हटलं तरी समोर असतात तर लोकं नाटक झाल्यानंतर त्या तुम्हाला येऊन सांगतात भेटतात सो त्यामुळे असं खूप जवळचं वाटतं नाट नाटक करणं कधी पण त्यामुळे मी खूप खुश होते की मी या एका टीमचा भाग आहे आणि मा पहिल्यांदा असं होतं की मी ज्या वयाची खरं तर आहे त्याच वयाची वयाचं मी पात्र करते आहे सो लोकांना डेफिनेटली एक वेगळं पणसुद्धा जाणवणार आहे तर ह्याबद्दल मी खूप खुश आहे बरं काय नियम आणि अटी घालणार का प्रेक्षकांना की स्वतःला घातले आहेत या नाटका नाही नाही आम्ही स्वतःलाच घातलेल्या आहेत नियम आणि अटी नियम एवढाच आहे की छान प्रामाणिकपणे उत्तम खणखणीत करा प्रयोग करायचा आहे आणि अट एवढीच आहे की याचे पाचशे हजार दीड हजार दोन हजार प्रयोग होईपर्यंत यातलं गुणवत्तेत गुणवत्तेतलं तित, सातत्य कायम ठेवायचं आहे हो की नाही याच्याशिवाय कुठलेही नियम आणि अटी नाही आम्हाला एक दर्जेदार कलाकृती हातात मिळाली आहे याचा आम्हाला सोनं करायचं आहे या संधीचं प्रेक्षकांसाठी कुठलेही नियम आणि अट नाही लोक अगदी शांत ठेवून तुम्ही या नाटकाला या तुमचं मनोरंजन होणार याची आम्ही तुम्हाला नम्रपणे खात्री देतो थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच